श्री श्रीराम अंबज्ञ माझे नाव दिलीप सिंह दुसाने गंगापूर उपासना केंद्र नाशिक मी माझा अनुभव शेअर करत आहे अनुभव तर प्रत्येकाला रोजच येत असता बापूंबद्दल त्याबद्दल किती सांगितलं तर कमीच पडणार आहे पण मी आता माझे ठराविक दोन अनुभव सांगणार आहे आज त्यातला पहिला अनुभव असा की मी बावीस वर्ष ठाण्याला राहत होतो पण ठाण्याहून मी नाशिकला यायचं माझं ठर ठरलं मी माझी ती तारीख आहे पंधरा जून दोन हजार पंधरा नाशिकला मी जेव्हा माझा सामानाचा टेम्पो घेऊन आलो प्रत्यक्ष मला बापूंचं बॅनर दिसलं म्हणजे त्या दिवशी बापू प्रत्यक्ष ना नाशिकला आले होते त्या दिवशी बापू नाशिकला आले होते म्हणजे मला असं वाटलं की मी नाही आलो बापूंनी मला नाशिकला बोलून घेतलं खास आणि आल्यानंतर ब ठाण्याला असताना मी फक्त रामनाम वही वगैरे लिहायचो गुरुक्षेत्र कधी तर जायचो बाकी मग असं उपासना मला माहितीच नव्हतं उपासना केंद्र उपास ऐकू आएकु, ऐकून होतो बऱ्याचदा की उपासनाला जायला पाहिजे पण ना ठाण्याला असताना मला तो योग नाही आला मी तपास केला की गंगापूर रोडला कुठं उपासना केंद्र आहे तर मला हा सांगण्यात आलं की शंकरनगरला गंगापूर रोडचं उपासना केंद्र आहे तिथं मग मी एक एक एका शनिवारी मी एवढं मिसेस आम्ही जायचं ठरवलं श शनिवारी आम्ही गेलो आणि खूप खूप भारी वाटलं एकदम आम्ही इतकं खुश झालो दोघेजण जण म्हटलं आपण ठाण्याला बावीस वर्ष राहून आपण काय किती मोठं चूक केली की आपण जातच नव्हतं केंद्र आपलं उ उपासना केंद्र जायला पाहतं आपल्याला आणि नंतर मग मी फक्त ठाण्याला असताना रामनाम वहिली आहे तो दुसरं मी काहीच करत नव्हतो आणि नंतर मग उपासना झाल्यावर आम्ही निघालो घ घरी जायला सा आठ साडेआठ वाजले होते चालतच निघालो आम्ही एक पाच दहा मिनटं चालत पुढे आलो आणि गप्पा मारत मारत आम्ही जात होतो तर तेवढ्यात आम आमच्या गप्पा मारण्या असताना लगे मिसेस मला जो जोरात ओरडली माझी पोत गेली माझी पोत गेली मी म्हटलं मी तर मारतो काय झालं नाही म्हणे बाईकवाले आता माझ्या बा बाजूने गेले त्यांनी माझी पोत गळ्यात न ओढली पळाले म्हणे ते मी पण आवाज दिला पण तो एरिया पूर्ण सुमसाम होता तर माझा आवाज जात नव्हता आणि मला काहीच कळत नव्हतं त्यावेळेस बोलायचं काय असं इकडे तिकडे बघतो तर कोणाचं कोणीच दिसत नव्हतं त्यावेळेस तर तो सुमसाम एर्यामध्येच त्या लोकांना ते हेरलं त्यावेळेस आणि मी बापूंना म्हटलं आहे आज पहिलाच दिवस आमचा उपासनेचा नंतर पाच मिनटानंतर म्हणजे काय काही उमदत नव्हतं मग मिसेसने पुन्हा गळ्याला हात लावला तर चमत्कार काय झाला की त्याचा फक्त नख लागले होते मिसेसच्या च गळ्याच्या चवळ पोत गेली नव्हती हातात त्याच्या म्हणजे बापूंनी ती पोत आमची तीन तोळ्याची पोत त्या दिवशी वाचवली हो बापूंनी आणि इतका आनंद झाला बापरे म्हटलं बापूरा खूप खूप अंबज्ञ आणि त्या आनंदात आम्ही घरी गेलो मग मग बघ म्हटलं बापूंनी आपल्याला पहिल्याच दिवशी उपासनेला किती सुंदर अनुभव दिला आपल्याला केंद्रात पण आम्ही सांगितलं असं असं झालं सर्वांना खूप म्हटलं म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी आले म्हणे तुम्हाला किती किती छान अनुभव आला नंतर त्या दिवशी आम्ही रेस्ट केला आणि दुसऱ्या दिवशी मी माझं ठाण्याला घर असल्यामुळे मी ठाण्याला गेलो ठाण्याला जाताना सामान शिफ्ट करून इकडं ना ठाणा नाशिकला आलो होतो मग सर्व मी लॉक करून आलो होतो मी जेव्हा ठाण्याला एंट्री केली आणि समोर बघितलं तर काय की माझं ग्रील पण उघडी आहे आणि दरवाजाचं लॉक पण नाही आहे मी एकदम श हे झालं मला असं काय झालं एकदम मी तर सर्व लॉक करून गेलो होतो आणि तिथं लॉक पण दिसत नाही आणि ग्रील पण उघडी आहे पाच मिनटं मला काही समजत नव्हतं हो नंतर पावसाळ्याचा दिवस होते जून महिन्याचीच गोष्ट आहे ती आणि समाजासमोर नगरसेवक असतात त्यांना म्हटलं दादा माझ्या घराचं कुलूप तुटलेलं दिसतं दिसतं आहे मग ते काय बोलले अहो तुम्हाला कळलं तुम्हाला माहिती नाही का म्हणे आपल्या ग पूर्ण रामचंद्रनगर एरिया तो माझा ठाण्याचा जो एरिया आहे त्याचं नाव रामचंद्र नगरनं एरिया आहे तो तर त्यानं आपल्या रामचंद्रनगरमध्ये चार घरफुडं झालं म्हणे काल मग पाचवं तुमचं पण आहे म्हणे तुमचं तुम्ही सांगितल्यानंतर मला कळलं म्हणजे पाचवं घर तुम तुमचं पण होतं म्हणजे पाच घरांच्या घर घरफुडं झालं आहे चौघांच्याकडून पैसे सोनं नाणं बरंचसं गेलेलं आहे म्हणजे तुम्ही तुमचं काय गेलं असेल म्हटलं साहेब मी आता नाशिकला शिफ्ट झालो आहे या घरात माझं जास्त किमती सामान काही नाही आहे माझा एक लॅपटॉप आहे फ्रीज आणि टी व्ही बाकी याच्या व्यतिरिक्त किमती सामान त्याच्यात काही नाही आहे ते त्यांनी मला थोडा धीर दिला बसवलं मला त्यांच्या घरात चहा प्या म्हणे तुम्ही मी पोलिसांना बोलवतो म्हणे नगरसेवकांनी पोलिसांना बोलवलं पोलिसांनी पण मला ते विचार तुमच्या घरात किमती सामान काय होतं साहेब म्हटलं फक्त लॅपटॉप टी व्ही आणि फ्रीज याच्या व्यतिरिक्त जास्त किमती सामान तर काही नव्हतं मग त्यांनी दरमा मी मा काया, काया, मी तर हिंमत दरवाजा उघडला नव्हता मला भीतीच होतो म्हणजे काय मध्ये काय काय माहिती मग पोलिसांनी सांगितलं तुम्ही घाबरू नकाल दरवाजा उघडा म्हणे उघडल्यावर सर्व सामान अस्तव्यस्त पडलेला होता ए टू झेड म्हणजे बेडमध्ये पण सगळं गाद्या काढून घेतल्या तर ए टू झेड मी वरती वरती पण पाठवलं मला माझं वन प्लस वन रूम आहे वरती गेलो वरता देवाऱ्यामध्ये पण त्यांनी ड्रॉवर उघडून प्रत्येक म्हणजे देव अस्तव्यस्त सर्व सामान पडलेला होता मी रामनाम वही फक्त लिहायचो ठाण्याला माझं रामनाम वही मी लॅपटॉपवर ठेवलेली होती मला निवाला असं वाटलं की सर्व त्याने अस्तव्यस्त वर खाली सर्व एक एक सामान त्याने हे केला पण माझं लॅपटॉप दिसला नाही त्याला आणि राम फक्त रामनांमुळे तिथे उडले तो साईटला ठेवून ते ती पण घेऊ शकला असता पण बापूंनी तर माझा जाऊ दिला नाही लॅपटॉप टी व्ही फ्रीज तसंच जागेवर होतं इतका आनंद झाला म्हटलं एका दे बापूराया तो एका रात्रीमध्ये माझे दोन अनुभव दाखवले काल माझे तिथं एक तीन तोळ्याचे पोटत वाहतोय नाशिकला आणि त्या काल कालच्याच रात्री तू इथं रात्री तीन वाजता घरफोडी झाली इथल्या माझ्या तीन वस्तू वाचवल्या बापरू आहे तुझे खूप 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 अंबज्ञ अंगाला अक्षरशः माझे काटे आले मी त्यांना डायरेक्ट माझ्या गुरूंनी माझं हे सर्व वाचवलं आहे म्हटलं एका दिवसाच्या उपासनेला बापूंनी एवढी माझी माझी हे केली मी आणि त्यावेळेस मला कळलं की प साप्ताहिक उपासनाचं महत्त्व काय असतं एका दिवसामध्ये मला ते कळलं आणि म्हणून याच्यापुढे मी एक दिवस उपासना मिस करणार नाही आणि त्यानंतर मी कंटिन्युअस उपासनाला जातो आहे खूप श्रीराम अंबन हरिओम